नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत लहान बाळाचे वजन वाढण्यासाठी ड्रायफ्रूट पावडर कशी बनवायची त्याची रेसिपी। तर त्यासाठी लागणारे साहित्य, बदाम घेतलेले एक वाटी, काजू घेतलेले एक वाटी, अक्रोड घेतलेले एक वाटी। तर ही ड्रायफ्रूट पावडर आपण 6 महिन्याच्या वरील बाळासाठी द्यायची आहे। तर आपण ही ड्रायफ्रूट पावडर कशी करायची ते बघूया। आता मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्या पॅनमध्ये बदाम घेतलेले, हे बदाम छान असे भाजून घ्यायचे आपण। आता हे छान असे भाजून घ्यायचे थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत। आता बदाम भाजले गेलेले आपण काढून घेऊया एका बाउल मध्ये। आता आपण काजू घालून घ्यायचे। छान असं आता आपण हे भाजून घ्यायचंय काजू। तर बघू शकताय हे छान असं सोनेरी रंग आलेला आहे। आता हे पण आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। अक्रोड भाजून घेऊया। तुम्ही हे सगळे एकत्र भाजू शकता, पण काय एका ह्याला जास्त वेळ लागतो। जसं की बदामला थोडस जास्त वेळ लागतो भाजायला, काजू हा पटकन भाजला जातो, त्यामुळे एखादं खूप करपण्याची शक्यता असते आणि एखाद्या भाजलं न जाण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही सेपरेट सेपरेटच असं भाजून घ्यावं। आता हा अक्रोड सुद्धा छान असा भाजलं गेलेला आहे। तर आता हे सुद्धा आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। तर आता आपण हे तिन्ही सुद्धा भाजून घेतलेले आहेत। आता याला थोडस थंड व्हायला ठेवून द्यायचंय आणि हे थंड झाल्यानंतर आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची। तर आता आपण हे थंड करण्यास ठेवून देऊया। तर आता हे आपण थंड करून घेतलेलं आहे। अक्रोड, बदाम आणि काजू थंड करून घेतलेले आहेत। आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। पण हे बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ते कंटिन्यू असं बारीक नाही करायचे, तर बंद चालू अशा पद्धतीने मिक्सर ठेवून ते बारीक करायचंय। जर कंटिन्यू आपण हे बारीक केलं तर त्याला तेल सुटतं आणि ती पेस्ट जास्त काळ नाही टिकत। त्यामुळे ह्याची पावडर बनवताना आपण ही एक काळजी घ्यायची आहे की मिक्सर हा बंद चालू अशा पद्धतीनं ह्याची पावडर बनवून घ्यायची। तर आता ह्याची पावडर मी बनवून घेते। तर आता मी ही अक्रोड, बदाम आणि काजूची पेस्ट बनवलेली आहे। तुम्ही बघू शकताय मी ही बारीक करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने हे तुम्ही बारीक करून घ्यायचे। तर ही पेस्ट तुम्ही बाळाला दुधातून किंवा नाचणी सत्व, खीर अशा पद्धतीचे जे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बाळाला बनवून देता त्याच्यामध्ये एक एक चमचा ही ड्रायफ्रूटची पावडर आपण त्यामध्ये घालायचे। त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास तर मदत होतेच, पण तसेच त्या बाळाच्या बुद्धीचा विकासही होतो। यामुळे बाळ खूप हुशार बनते। तर तुम्ही बघू शकताय हे ड्रायफ्रूट पावडर छान सुट्टी सुट्टी अशी बनलेली आहे। तर आता आपली ड्रायफ्रूट पावडर बनवून तयार आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।